Hello students, myself Professor Varsha from Swami Ramananda Bharti Junior College, Tasgao. Today we are going to learn very important question that is the appreciation of the poem. The poem name is The Inkscape Rock, poem number 3.0 in this appreciation we can write with the help of following points first is title of the poem next about the poet next point is theme of the poem the language poetic device poetic style नेक्स्ट इज स्पेशल फीचर्स मेसेज मॉरल इन द पोयम अँड लास्ट पॉईंट इज युअर ओपिनियन ॲप्रिशिएशन हा क्वेशन लिहित असताना तुम्हाला या सात पॉईंटच्या आधारे हा प्रश्न कवर करायचा असतो त्यामुळे यू कॅन कीप इन युअर माइंड दॅट थिंग्स ऑल points are very important each and every poem you should take the help of that point now let us see the first point title of the poem title of the poem inscape rock this is the title of this poem inscape rock is a legend a reef which is situated in the North Sea, close to the coastal region of Angus in Scotland. The poem is based on the series of events that took place around the dangerous rocks of the east coast of Scotland. Upon title Ma the Ankinliushokto. The Inscape Rock has taken as its title the name of the legendary rock which is the center of all the events. About poem. The Inkscape Rock is a ballad written by English poet Robert Sauji. Published in 1802. It tells the story of a fourteenth century attempt by the abbot of aberbrothok to install a warning bell on inkscape a notorious sandstone reef about 11 miles means 18 km of the east coast of the scotland the poem tells how the bell was removed by a pirate हू सबसिक्वेंटली पेरिश्ट ऑफ द रीप फाईल रिटर्निंग टू स्कॉटलँड इन बॅट वेदर समटाईम लॅटर याच्यामध्ये पोयम ही एक बॅलड म्हणून कवी रॉबर्ट साऊथ यांनी लिहिलेली आहे बॅलड याचा अर्थ मराठीमध्ये पोवाडा की ज्या कवितेमध्ये कथा आणि गाणी यांचा संगम केला जातो त्याला बॅलड असं म्हणतात ॲबॉट ऑफ ॲबर ब्रॉथ हा एक धर्मगुरू आहे की ज्याने इन्स्केप रॉकवरती एक बेल बसवलेली आहे आणि ती बेल ही एका दुष्ट अशा व्यक्तीने त्याचं नाव आहे राल्फ रोवर हे कवितेमध्ये पुढं तुम्हाला लक्षात येईलच तर त्या व्यक्तीनं ती बेल काढून टाकलेली आहे अशा रीतीने त्याचे होणारे नंतरचे परिणाम या पोयममध्ये कवी रॉबर्ट सावती यांनी वर्णन केलेले आहे आणि ह्या कवितेला बॅलॅड असं म्हटलेलं आहे Next point is poet. Poet Robert Southey was the poet of the poem Inkscape Rock. He was born in Bristol, England. He was a poet laureate of England from 1813 to 1843. अठराशे तेरा ते अठरा आट्रा त्रे अठराशे त्रेचाळीस हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये प्रसिद्ध झालेले हे एक कवी होते सम ऑफ हिज शॉर्ट पोयम्स काही त्यांनी शॉर्ट पोयम्ससुद्धा लिहिलेले आहेत त्याच्यापैकी द स्कॉलर द बॅटल ऑफ ब्लेन हिम बिशाफ हॅटो द इन्स्केप रॉक एक्सेट्रा या काही त्यांच्या कविता संग्रहापैकी या कविता आहेत आणि त्यातीलच द इन्स्केप रॉक ही कविता आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे द इनस्केप रॉक आर व्हेरी पॉप्युलर विथ द स्कूल चिल्ड्रन आणि ह्या ज्या कविता आहेत या कविता स्कूल चिल्ड्रनमध्ये अतिशय प्रसिद्ध अशा कविता आहेत विद्यार्थी मित्रांनो या मुद्द्यामध्ये तुम्हाला पोयटबद्दल थोडक्यात माहिती लिहायची आहे माय डिअर स्टुडंट्स Next point is a very important point. Theme of the poem. The basic theme of the poem is that who do bad things will ultimately be punished accordingly, and poetic justice was done. It means that if you do bad things to people, bad things will happen to you. Or if you do good things, good things will happen to you. The poem The Inscape Rock teaches a moral lesson. As you sow, so shall you reap. The poem proves the principle that crime gets its own punishment. Upon Jar Ekhada वाईट मार्गाने वागलो तर आपल्याबरोबरसुद्धा वाईटच होतं आणि जर चांगले वागलो तर आपले देखील चांगलेच होते हा मेसेज या कवितेमधून कवीने दिलेला आहे रॉबर्ट साऊथीज पोयम द इन्स्केप रॉक इज अ डायडेटिक पोयम विच ही वेअर ही नॅरेट्स द लिजंड्री स्टोरी सराउंडिंग द इन्स्केप रॉक ही जी कविता आहे ती कथानुरूप अशी कविता आहे डायरेटिक याचा अर्थ आहे कथात्मक अशी कविता आणि की जी इन्स्केप रॉक याच्या भोवती फिरणारी अशी कविता आहे द ॲबॉट वॉन्टेड टू डू सम गुड टू द मॅनकाइंड बाय टाइंग द बेल

बांधण्याचं काम करत असते की त्या बेलचा उपयोग त्या जहाजामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होईल आणि त्यांची त्या इंचकेप रॉक नावाच्या धोक्यापासून मुक्तता होईल पोयटिक स्टाईल द पोयट रॉबर्ट सावथी हॅज यूज डिस्क्रिप्टिव्ह अँड नॅरेटिव्ह टेक्निक्स टू इन्हान्स द इफेक्ट ऑफ द पोयम कवितेचा परिणाम दाखवण्याकरता कविता परिणामकारक होण्याकरता कवीने डिस्क्रिप्टिव्ह अँड नॅरेटिव्ह टेक्निकचा वापर केलेला आहे द पोयम द इन्स्केप रॉक प्रोवाइड्स अ फाईन वर्बल इमेज ऑफ द काम ॲटमॉस्फिअर ऑफ द सी कवीने बऱ्याच प्रकारच्या इमेजेस या कवितेमध्ये वापरलेल्या आहेत देन द इन्स्केप रॉक इज इंट्रोड्युस्ड द ओल्ड अॅबॉर्ड्स प्लॅन ऑफ पुटिंग अ बेल दिस वे द बॅलड ग्लिड्स फ्रॉम वन इन्सिडंट टू अनादर व्हेरी स्मूथली प्रोवायडिंग अ विविधली पिक्चर इन टू द रीडर्स माइंड म्हणजे जेव्हा ही कविता आपण वाचतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर हुबेहूब चित्र येत राहते आणि या कवितेतले प्रसंग आपल्या नजरेसमोर तरंगत असतात पोएटिक डिव्हायसेस द पोयम इज इन द फॉर्म ऑफ बॅलट ही कविता बॅलट स्वरूपाची आहे इट टेल्स अ स्टोरी द पोयम इज ड्रॅमॅटिक अँड नॅरेटिव्ह

कवीने या कवितेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरलेले आहेत फॉर एक्झाम्पल कोथ असे जुने ओल्ड इंग्लिशमधील शब्द वापरलेले आहेत इट क्रिएट्स मेंटल पिक्चर्स द पोयम सीम्स टू बी लाइव्ह पिक्चर्स सम वर्ड्स आर रिपीटेड काही शब्द हे रिपीट झालेले आहेत अँड क्रिएटेड अ सुदिंग इफेक्ट त्यामुळं कविता ही परिणामकारक आहे द पोयम इज इन रिच द विथ पोएटिक डिव्हायसेस सच ॲज अलिटरेशन रिपीटेशन इनव्हर्जन ओनोमॅटोपोया मेटॅपर पर्सॉनिफिकेशन सिमिली अँड ॲपॉस्ट्रॉपी म्हणजे या कवितेमध्ये पोएटिक डिवाइस खूप वापरण्यात आलेले आहेत त्याची नावं मी तुम्हाला सांगितलेली आहेत अशा प्रकारे पोएटिक डिवाईस हा जो पॉईंट आहे तो पॉईंट तुम्ही लिहू शकता स्पेशल फीचर्स द पोयम हॅज रिटन इन अ व्हेरी सिम्पल लँग्वेज देअर फॉर इट इज इझी टू अंडरस्टँड ही जी कविता आहे ती अतिशय सोप्या भाषेमध्ये लिहिली असल्यामुळे समजायला देखील सोपी वाटते द इन्स्केप रॉक इज रिटन इन द फॉर्म ऑफ बॅलट इंटरवन With a number of poetical devices to convey a moral lesson as you sow, so shall you reap. A ballad is a long as well as narrative poem that tells a story. Moral or the message of the poem The poem The Inkscape Rock by Robert Southey delivers the message that one should not willingly.

चांगले विचार चांगले कृत्य हे नेहमी श्रेष्ठच असते नो मॅटर हाऊ मच इविल विल अ पर्सन डज ही विल ऑलवेज बी पनिश्ड फॉर इज ॲक्शन्स एखाद्या व्यक्तीने वाईट काम केले तर त्याला नेहमी शिक्षा ही भोगावीच लागते फाईल द गुड पर्सन इज रिवॉर्डेड आणि चांगल्या व्यक्तीला नेहमी शाबासकी मिळते द विकेट पर्सन इज पनिश्ड फॉर हीज मिसडेड्स In the poem, the sailors used to thank and bless the abbot of Aberbrothock in their hearse for tying the bell on the inscape rock, whereas Sir Ralph meets a deserved death for his wickedness and could hear devil's ringing of the bell.